पनवेल तालुक्यातील आदई गावात 33 वर्षीय रेश्मा सचिन गरुडे यांना जबरी मारहाण करून त्यांची हत्या झाल्याचं 22 मेला उघड झालंय. या प्रकरणी पोलिसांचा तपास चोहोबाजूनी सुरू असल्याने लवकरच या गुन्ह्यातील आरोपीला गजाआड करतील असा विश्वास पोलीस सूत्रांकडून देण्यात येत आहे. आदई गावात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर रेश्मा गरुडे यांचा मृतदेह सापडला होता. रेश्मा गरुडे यांच्या हत्येचं नेमकं कारण कोणतं हे अद्यापही उघड झालेलं नाहीये. मात्र पोलीस तपासाअंती हत्येचं कारण लवकरच उघडकीस येईल असा अंदाज आहे. रेश्मा गरुडे यांच्याबद्दल अधिक तपास खांदेश्वर पोलीस स्टेशन मार्फत सुरू असून रेश्मा गरुडे यांना हत्येपूर्वी जबर मारहाण झाली असल्याने या प्रकरणाचं गुढ आणखी वाढलंय. परंतु पोलिसांनी त्या परिसरात केलेल्या अधिक चौकशीअंती काही व्यक्ती पोलिसांच्या रडारावर असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं समजलं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील विविध पथकं ठिकठिकाणी रवाना झाली असून लवकरच मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.